Hi dear students, so today we are going to learn English and in English we learn grammar. So our grammar topic is modal auxiliaries. Modal auxiliaries are very important part for your exam and your daily knowledge. Some question is coming on this part in our exam, so it's very important part for you. So before we going to learn modal auxiliaries, I will tell you something about this topic. So first, what is mean by modal auxiliaries? So modal auxiliaries are used when we want to indicate our attitude toward when we are saying. आपल्याला जे सांगायचे असते ते सूचित करण्यासाठी आपण मॉडेल्स चा वापर करतात, म्हणजे मॉडल ऑब्झर्वरीज ला मॉडेल्स असेही म्हणतात. सो इन मराठी वी कॅन से मॉडल ऑब्झर्वरीज मीन्स अभिवृत्ती दर्शक सहाय्यक क्रियापदे. ओके, सो लुक ऑन द बोर्ड. ऑन द बोर्ड आय गिव अ लिस्ट ऑफ मॉडेल्स एंड डाउन साइड आय गिव अ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॉडेल्स. सो हियर वन नंबर लिस्ट ऑफ मॉडेल्स. लिस्ट ऑफ मॉडेल्स म्हणजे जे मॉडल ऑब्झर्वरीज आहे त्याची यादी इथं मी दिलेली आहे. सो टोटल देर आर 13 मॉडेल्स इन आवर इंग्लिश लँग्वेज. आपल्या इंग्रजी भाषेमध्ये एकूण 13 मॉडल ऑब्झर्वरीज आहेत. ओके, सो देर इज अ लिस्ट इज देअर, लिस्ट ऑफ मॉडेल्स. सो वन नंबर शाल, सेकंड नंबर शुड, थर्ड नंबर वी, फोर्थ नंबर वुड, फिफ्थ नंबर कॅन, सिक्स नंबर कुड, सेवन्थ वन मे, एट नंबर माइट, नाइन नंबर मस्ट, टेन नंबर नीड, इलेवन्थ वन डियर, ट्वेल्थ नंबर आउट टू एंड 13 नंबर यूज्ड टू. ओके, सो राइट दैट इज लिस्ट ऑफ मॉडेल्स. म्हणजे आपल्या मॉडेल ऑब्झर्वरीज मध्ये एकूण 13 मॉडेल ऑब्झर्वरीज आहेत. सो राइट दैट इज लिस्ट ऑफ मॉडेल्स. ओके, देन डाउन साइड देर इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॉडेल्स. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे मॉडेलचे वैशिष्ट्ये. आता मॉडेल जे आपण वाक्यामध्ये यूज करतो त्याचे वैशिष्ट्य काय त्यात आपण अभ्यासू. सो हियर वन नंबर, दे आर नेवर यूज्ड अलोन. अगेन लिसन, दे आर नेवर यूज्ड अलोन म्हणजे मॉडेलचा स्वतंत्र वापर होत नाही. मॉडेल्सचा स्वतंत्र वापर होत नाही म्हणजे वाक्यामध्ये हे स्वतंत्रपणे हे येऊ शकत नाही. सो दे आर नेवर यूज्ड अलोन म्हणजे मॉडेलचा स्वतंत्र वापर होत नाही. देन सेकंड नंबर, दे आर ऑलवेज यूज्ड विथ द बेस फॉर्म ऑफ वर्ब. अगेन लिसन, दे आर ऑलवेज यूज्ड विथ द बेस फॉर्म ऑफ वर्ब म्हणजे त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप वापरतात. त्यानंतर म्हणजे मॉडेल ऑब्झर्वरीज नंतर क्रियापदाचे पहिले रूप वापरतात. जेव्हा वाक्यामध्ये मॉडेल ऑब्झर्वरीज आलं तर मॉडेल ऑब्झर्वरीज नंतर क्रियापद म्हणजे वर्ब हेज अ फर्स्ट फॉर्म म्हणजे पहिले रूप वापरतात. सो दे आर ऑलवेज यूज्ड विथ द बेस फॉर्म वर्ब म्हणजे मॉडेल ऑब्झर्वरीज नंतर क्रियापदाचे पहिले रूप वापरतात. अंडरस्टूड? नाउ थर्ड नंबर, दे इंडिकेट द फीलिंग्स ऑर पर्पज इन आवर माइंड्स. अगेन लिसन, दे इंडिकेट द फीलिंग्स ऑर पर्पज इन आवर माइंड्स म्हणजे मॉडेल ऑब्झर्वरीज हे आपल्या मनातील भावना किंवा हेतू सूचित करतात. मॉडेल्स हे आपल्या मनातील भावना किंवा हेतू सूचित करतात. ओके, सो दे इंडिकेट द फीलिंग्स अँड पर्पज इन आवर माइंड्स. मॉडेल ऑब्झर्वरीज हे आपल्या मनातील भावना किंवा हेतू हे सूचित करतात. देन फोर नंबर, दे हॅव ओनली वन फॉर्म. दे हॅव ओनली वन फॉर्म म्हणजे मॉडेल ऑब्झर्वरीजचा हा फक्त एकच फॉर्म असतो आणि तो फॉर्म म्हणजे सहाय्यक क्रियापदे. सो दे हॅव ओनली वन फॉर्म म्हणजे त्यांचे फक्त सहाय्यक क्रियापदे म्हणून एकच रूप असते. देन फिफ्थ नंबर, दे डू नॉट हॅव द इन्फिनिटिव ऑर पार्टिसिपल फॉर्म्स. अगेन लिसन, दे डू नॉट हॅव द इन्फिनिटिव ऑर पार्टिसिपल फॉर्म्स म्हणजे मॉडेल ऑब्झर्वरीजच इन्फिनिटिव किंवा पार्टिसिपल असे कुठलेही रूप त्याचे नसतात. सो दे डू नॉट हॅव द इन्फिनिटिव ऑर पार्टिसिपल फॉर्म्स म्हणजे मॉडेल ऑब्झर्वरीजच इन्फिनिटिव किंवा पार्टिसिपल फॉर्म्स असं नसतं. देन सिक्स नंबर, दे हॅव नो यस इन थर्ड पर्सन सिंग्युलर. अगेन लिसन, दे हॅव नो यस इन द थर्ड पर्सन सिंग्युलर. जर
थर्ड पर्सन सिंगुलर सब्जेक्ट असेल तर मॉडल ऑब्झर्वर्स ला यस हा प्रत्यय लागत नाही. जेव्हा सुरुवातीला जर थर्ड पर्सन म्हणजे ही शी इट दे हे थर्ड पर्सन सिंगुलर आलं तर त्यानंतर आपण नॉर्मली वर्बला यस प्रत्यय लावतो. पण इथं जेव्हा सब्जेक्ट हा थर्ड पर्सन सिंगुलर असेल तर आपल्याला जर मॉडल ऑब्झर्वर्स त्या वाक्यामध्ये वापर करायचा असेल तर मॉडल ऑब्झर्वर्स ला यस हा प्रत्यय लागत नाही जिथं थर्ड पर्सन सिंगुलर असलं तरीही. दॅन सेवन नंबर दे आर युज्ड विथ ऑल द पर्सन. दे आर युज्ड विथ ऑल द पर्सन म्हणजे मॉडल ऑब्झर्वर्स हे जे इंग्रजीमध्ये फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन असतं. फर्स्ट पर्सन मध्ये आपण आय वी, सेकंड पर्सन मध्ये यू अँड थर्ड पर्सन मध्ये ही शी इट दे हे आपण युज करतो. आणि ती फर्स्ट सेकंड थर्ड ऑल फॉर्म मध्ये आपण मॉडल ऑब्झर्वर्सचा वापर करतो. सो दे आर युज्ड विथ ऑल द पर्सन. सो लाईक इट इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॉडेल्स. ओके, सो आवर मॉडल ऑब्झर्वर्स आर गोइंग ऑन. इन मॉडल ऑब्झर्वर्स वी लर्न्ड लिस्ट ऑफ मॉडेल्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॉडेल्स. नाउ वी आर गोइंग टू लर्न information about models. So look on the board. Information about models. So one number, shall. So where we use shall model? So shall use a promise, certainly, treat, along with second and third person pronouns. Again listen, where we use shall? So shall use a promise, certainly, treat, along with second and third person pronouns. Ata shall या मॉडेलचा वापर आपण प्रॉमिस म्हणजे वचन, सर्टनली म्हणजे निश्चय आणि थ्रीट म्हणजे धमकी हे व्यक्त करण्यासाठी आपण शाल या मॉडेलचा वापर करतो. ओके, फॉर एक्झाम्पल दे आर सक्सेड इन देअर एम. सेकंड नंबर एक्झाम्पल यू शाल गेट ऑल युअर बुक्स. अँड थर्ड नंबर ही शाल बी बॅनिश्ड. ओके, सो लाईक इट इज एक्झाम्पल. सो वन नंबर एक्झाम्पल दे आर सक्सेड इन देअर एम्स म्हणजे ते त्यांच्या एम मध्ये ते सक्सेड होणार आहे, यशस्वी होणार आहे. सो हा सेंटेन्स काय दर्शवते? सर्टनली म्हणजे एक निश्चय दर्शवते. दॅन सेकंड नंबर यू शाल गेट ऑल युअर बुक्स म्हणजे तू तुझे सर्व पुस्तके तुला मिळणार आहे. तर हे प्रकारचं काय झालंय? प्रॉमिस झालं. प्रॉमिस म्हणजे वचन दिल्यासारखं. दॅन थर्ड नंबर ही शाल बी बॅनिश्ड तू हद्दपार होणार आहे. हे काय झालं? एक प्रकारची थ्रीट म्हणजे धमकी. ओके, तर निश्चय असेल किंवा प्रॉमिस, वचन असेल किंवा धमकी असेल हे व्यक्त करण्यासाठी आपण शाल या मॉडेलचा वापर करतो. अंडरस्टूड? नाउ सेकंड नंबर शुड. सो वेर वी यूज शुड? सो शुड यूज ऑफ एडवाइस, कंपल्शन्स अँड गुड थिंग्स. अगेन लिसन, वेर वी यूज should. So should use of advice, compulsion and good things. आता आपण should चा वापर कुठे करतो? तर advice देण्यासाठी, compulsion साठी आणि good things. आता advice म्हणजे सल्ला देणे, compulsion म्हणजे आपण त्याला म्हणतो एक बंधन, आणि good things म्हणजे चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी. तर advice म्हणजे सल्ला देणे, कंपल्शन म्हणजे बंधन, आणि गुड थिंग्स म्हणजे चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी आपण शुड या मॉडेलचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल वी शुड ऑबे द एल्डर्स. वी शुड ऑबे द एल्डर्स म्हणजे मोठ्यांची, ज्या वयस्कर लोकांची काळजी करायला पाहिजे किंवा त्यांचा सल्ला ऐकला पाहिजे. सो हे झाली ऍडवाइस म्हणजे सल्ला देणे. दॅन सेकंड नंबर ही शुड क्रॉस द रोड केअरफुली. ही शुड क्रॉस द रोड केअरफुली म्हणजे तुम्ही रस्ता क्रॉस करताना थोडीशी काळजी घ्या. तर हे काय झालं? एक प्रकारचं कंपल्शन झालं. ओके, दॅन थर्ड नंबर द स्टुडंट्स शुड गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. द स्टुडंट्स शुड गेट अप अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे विद्यार्थ्यांनी सकाळी लवकर उठलं पाहिजे. हे काय झालं? गुड थिंग्स म्हणजे एक चांगली गोष्ट झाली. चांगली गोष्ट सांगण्यासाठी सुद्धा आपण काय करतो? शुड या मॉडेलचा वापर करतो. अंडरस्टूड? सेकंड शुड इज कम्प्लीट. नाउ थर्ड नंबर मॉडेल इज विल. सो वेर वी यूज विल मॉडेल? सो विल यूज ऑफ एक्सप्रेस आवर इनर वॉइस अलोंग विथ फर्स्ट पर्सन प्रोनाउन. अगेन लिसन, वेर वी यूज
wheel model. So wheel use of express our inner voice along with first person pronouns. म्हणजे मनातील दृढ निश्चय, मनातील दृढ निश्चय व्यक्त करण्यासाठी आपण विल या मॉडेलचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, आय विल विन द रेस, या वी विल वन द वर्ल्ड. जेव्हा आपली मनातील एक निश्चय, दृढ निश्चय आपण व्यक्त करण्यासाठी आपण विल या मॉडेलचा वापर करतो. आणि विल हे मॉडेल आपण व्यक्त करण्यासाठी आपण फर्स्ट पर्सन सिंग्युलर म्हणजे प्रथम पुरुष हे आपण यूज करतो. आता कुठल्या इथे आय एम मी वी. सो आय विल विन द रेस, सो हियर इज विल, म्हणजे मी ही रेस जिंकणारच आहे. जेव्हा आपण असं भाकीत करतो, मनामध्ये दृढ निश्चय करतो, तेव्हा आपण विल या मॉडेलचा वापर करतो. किंवा वी विल वन द वर्ल्ड कप, म्हणजे आपण आम्ही वर्ल्ड कप जिंकणारच आहे, या त्या क्रिकेट मधला वर्ल्ड कप आम्ही जिंकणारच आहे. जसं असं मनातील दृढ निश्चय व्यक्त करण्यासाठी आपण वी या मॉडेलचा वापर करतो. अंडरस्टूड? देन फोर नंबर, वुड. सो वेअर वी यूज वुड मॉडेल. सो वुड यूज ऑफ अवर विश अँड हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट. अगेन लिसन, वेअर वी यूज वुड हिअर. सो वुड यूज ऑफ अवर विश अँड हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट. आता वुडचा वापर आपण एकतर मनातील इच्छा प्रकट करण्यासाठी किंवा हॅबिच्युअल ऍक्शन इन पास्ट व्यक्त करण्यासाठी आपण वुड या मॉडेलचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, आय वुड आय वेअर अ बर्ड, आय वुड आय वेअर अ बर्ड, म्हणजे मी जर पक्षी असतो तर. हे काय झालं, आपल्या मनातील एक इच्छा. जर पक्षी असतो तर आपण आकाशामध्ये त्या पक्षाप्रमाणे उडू शकतो, हे झालं एक मनातील इच्छा. सो आय वुड आय वेअर अ बर्ड. दॅन ही वुड प्ले क्रिकेट इन हिज यूथ. ओके, सो ही वुड प्ले क्रिकेट इन हिज यूथ. सो इट इज एक्झाम्पल ऑफ हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट, म्हणजे तो त्याच्या युथमध्ये, त्याच्या तरुणपणामध्ये तो क्रिकेट खेळत होता. तर असे हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट व्यक्त करण्यासाठी सुद्धा आपण वुड या मॉडेलचा वापर करतो. अंडरस्टूड? आवर फोर्थ इज कम्प्लीट. So our fifth model is can. So where we use can? So can use of request, ability, possibility and permission. Again listen, where we use can? So can use of request, ability, possibility and permission. Okay, so here is a first request. Request means vinanti. Ability means shamta. Possibility means shakyata. And permission म्हणजे परवानगी. ओके, सो वी यूज कॅन फॉर रिक्वेस्ट, एबिलिटी, पॉसिबिलिटी अँड परमिशन. म्हणजे कॅनचा वापर आपण विनंती करण्यासाठी, क्षमता किंवा शक्यता आणि परवानगी ह्यासाठी आपण व्यक्त करण्यासाठी कॅन या मॉडेलचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, Can I borrow your pen, please? It is request. Second number, I can swim. It is ability. He can win the race. Possibility. And you can go now. It is a permission. Okay? आता can या मॉडेलचा वापर आपण request, म्हणजे विनंती करण्यासाठी, ability क्षमता दर्शवण्यासाठी, possibility म्हणजे शक्यता दर्शवण्यासाठी आणि परमिशन म्हणजे परवानगी घेण्यासाठी आपण कॅन या मॉडेलचा वापर करतो. जसं पहिल्या एक्झाम्पल मध्ये बघा, कॅन आय बोरो युअर पेन प्लीज, मी तुझा पेन घेऊ शकतो का. सो ही झाली रिक्वेस्ट म्हणजे विनंती. देन सेकंड नंबर, आय कॅन स्विम, आय कॅन स्विम म्हणजे मी पोहू शकतो. सो ही झाली एबिलिटी क्षमता. देन थर्ड नंबर, ही कॅन विन द रेस, ही कॅन विन द रेस. आता ही कॅन विन द रेस म्हणजे तो शर्यत जिंकणार आहे. सो इट इज अ पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता आहे, तो रेस जिंकू शकतो. देन यू कॅन गो नाव, म्हणजे तू आता जाऊ शकतो, तू आता जाऊ शकतो, हे झालं परमिशन. परमिशन म्हणजे परवानगी. ओके, सो लाइक दॅट इज रिक्वेस्ट, एबिलिटी, पॉसिबिलिटी, परमिशन टू यूज कॅन मॉडेल. ओके, देन सिक्स नंबर मॉडेल इज कुड. So where we use could model?
So could use of request, capability, possibility and permission. Again listen, where we use could model, so could use of request, capability, possibility and permission. आता could या मॉडेल चा वापर आपण कुठे करतो, तर फर्स्ट रिक्वेस्ट, रिक्वेस्ट म्हणजे विनंती करण्यासाठी, ओके. देन सेकंड नंबर कॅपेबिलिटी, कॅपेबिलिटी मीन्स क्षमता, क्षमता दर्शवण्यासाठी आपण कुड या मॉडेलचा वापर करतो. देन पॉसिबिलिटी, पॉसिबिलिटी मीन्स शक्यता दर्शवण्यासाठी सुद्धा आपण कुड या मॉडेलचा वापर करतो. अँड लास्ट वन इज परमिशन, परमिशन मीन्स परवानगी, परवानगी मागण्यासाठी आपण कुड या मॉडेलचा वापर करतो. जसं आपण कॅन मध्ये रिक्वेस्ट असेल, एबिलिटी असेल, पॉसिबिलिटी असेल, परमिशन असेल, तिथं आपण कॅनचा युज करतो. तसं सेम कुड मध्ये सुद्धा आपण रिक्वेस्ट असेल, कॅपेबिलिटी असेल, पॉसिबिलिटी असेल किंवा परमिशन असेल हा व्यक्त करण्यासाठी आपण कुड या मॉडेलचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, कुड यू ओपन द डोर प्लीज, सो इट इज अ रिक्वेस्ट. देन सेकंड नंबर, सचिन कुड बीट एनी बॉलर, सो इट इज अ कॅपेबिलिटी. देन थर्ड नंबर, ही कुड कॅच द बॉल, इट इज अ पॉसिबिलिटी. अँड फोर्थ नंबर, टीचर टोल्ड हिम दॅट ही कुड गो देन, सो इट इज अ परमिशन. आता आपण कुड चा वापर एकतर विनंती करण्यासाठी, कॅपेबिलिटी म्हणजे क्षमता दर्शवण्यासाठी, पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता आणि परमिशन म्हणजे परवानगी मागण्यासाठी. जसं एक्झाम्पल मध्ये कुड यू ओपन द डोर प्लीज, कृपा करून तुम्ही ते दरवाजा उघडू शकता का, सो इट इज अ रिक्वेस्ट. जर आपण विनंती करायची असेल तर आपण कुड या मॉडेलचा वापर करतो. देन सेकंड नंबर, सचिन कुड बीट एनी बॉलर. आता सचिन हा एक फलंदाज आहे, तो कुठल्याही गोलंदाजाला खेळू शकतो. सो हे सचिन मधलं काय झाली, एक कॅपॅबिलिटी म्हणजे क्षमता. सचिन मध्ये, सचिन तेंडुलकर मध्ये एक क्षमता की तो कुठल्याही बॉलरला, कुठल्याही गोलंदाजाला चांगल्या प्रकारे फलंदाजी करू शकतो. सो सचिन मधली काय झाली, ते कॅपॅबिलिटी झाली, क्षमता झाली. सो सचिन कुड बीट एनी बॉलर, सो इट इज अ कॅपॅबिलिटी, म्हणजे सचिन मध्ये क्षमता आहे. देन थर्ड नंबर, ही कुड कॅच द बॉल, ही कुड कॅच द बॉल म्हणजे तो 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 झेल झेलू शकतो. सो हे काय झालं, एक प्रकारची पॉसिबिलिटी, पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता, शक्यता म्हणजे तो तो झेल झेलू शकतो. सो ही कुड कॅच द बॉल, सो इट इज अ पॉसिबिलिटी. देन फोर नंबर, टीचर टोल्ड हिम दॅट ही कुड गो दे, म्हणजे शिक्षक त्याला म्हणले की तो आता जाऊ शकतो. तर हे काय झालं, एक प्रकारची परमिशन, परमिशन म्हणजे परवानगी, जर शिक्षकाने परवानगी दिली की तो जाऊ शकतो, हे काय झाले प्रकारे परमिशन. म्हणजे आपल्याला रिक्वेस्ट म्हणजे विनंती असेल, किंवा कॅपेबिलिटी म्हणजे आपण त्याला म्हणतो क्षमता, पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता, आणि परमिशन म्हणजे परवानगी, त्या गोष्टी व्यक्त करण्यासाठी आपण कुड या मॉडेलचा वापर करतो. अंडरस्टूड? सो देन सेवन नंबर मॉडेल इज मे. सो वेर वी यूज मे मॉडेल, सो मे यूज ऑफ रिक्वेस्ट, परमिशन अँड पॉसिबिलिटी. अगेन लिसन, वेर वी यूज मे मॉडेल, सो मे यूज ऑफ रिक्वेस्ट, परमिशन अँड पॉसिबिलिटी. आता मे या मॉडेलचा वापर आपण रिक्वेस्ट म्हणजे विनंती असेल, विनंती करण्यासाठी आपण मे या मॉडेलचा वापर करतो. जसं आपण कॅन केलं, कुड केलं, तसं मेचा जो वापर आपण रिक्वेस्ट म्हणजे विनंती करण्यासाठी करतो. देन सेकंड नंबर, परमिशन, परमिशन म्हणजे परवानगी मागण्यासाठी सुद्धा आपण मे या मॉडेलचा वापर करतो. देन थर्ड नंबर, पॉसिबिलिटी, पॉसिबिलिटी म्हणजे आपण त्याला म्हणतो की एक प्रकारची शक्यता दर्शवण्यासाठी आपण मे या मॉडेलचा वापर करतो. एक्झाम्पल हियर, मे आय हेल्प यू, इट इज अ रिक्वेस्ट. सेकंड नंबर, मे आय कमिंग सर, इट इज अ परमिशन. देन थर्ड नंबर, इट मे बी राईट, इट इज अ पॉसिबिलिटी. आता बघा, त्यामध्ये रिक्वेस्ट म्हणजे विनंती असेल, परमिशन म्हणजे परवानगी असेल, आणि पॉसिबिलिटी म्हणजे आपण त्याला म्हणतो शक्यता, हे दर्शवण्यासाठी आपण मे या मॉडेलचा वापर करतो. जसं एक्झाम्पल मध्ये आहे, मे आय हेल्प यू, मे आय हेल्प यू म्हणजे मी तुला मदत करू का, तर हे काय झाली, रिक्वेस्ट म्हणजे विनंती झाली. आपण विनंती करू शकतो की मी तुला मदत करू शकतो का, म्हणतो येस या नो म्हणू शकतो, पण आपण रिक्वेस्ट करण्यासाठी आपण मे या मॉडेलचा वापर करतो. आता इथं पोलाइट रिक्वेस्ट झाली. देन सेकंड नंबर,
मे आई कमिंग सर, मे आई कमिंग सर म्हणजे मी आत येऊ का सर, हे काय झालं परमिशन। आता परमिशन मध्ये जेव्हा आपण मे हा यूज करतो, जसं इथं आपण कॅन मध्ये सुद्धा परमिशन आहे आणि कुड मध्ये सुद्धा परमिशन आहे। आता कॅन आणि कुड जेव्हा आपण परमिशन मागतो कॅन आणि कुड मध्ये, तेव्हा आपण आपले मित्र असेल किंवा आपले जवळचे लोक असेल तेव्हा आपण तिथं कॅन किंवा कुड हे आपण परमिशन मागण्यासाठी यूज करतो। पण इथं मे आपण परमिशन साठी आपण काय करतो, इथं एखादे आपले शिक्षक असेल किंवा गुरु वर्ग असेल तेव्हा आपण तिथं मे या मॉडेलचा वापर करतो परमिशन मागण्यासाठी। ओके, सो मे आय कमिंग सर, सो इट इज अ परमिशन। म्हणजे शिक्षकांना जर आपल्याला परमिशन मागायची असेल, परवानगी मागायची असेल, तर आपण मे या मॉडेलचा वापर करतो। जसं मे आय कमिंग सर, सो इट इज अ परमिशन। देन थर्ड नंबर, इट मे बी राईट। इट मे बी राईट म्हणजे त्याचं खरं असेल, सो इट इज अ पॉसिबिलिटी, म्हणजे शक्यता की त्याचं बोललं हे खरं असेल। सो इट मे बी राईट, सो इट इज अ पॉसिबिलिटी, म्हणजे रिक्वेस्ट असेल, परमिशन असेल, पॉसिबिलिटी असेल, हे दर्शवण्यासाठी आपण मे या मॉडेलचा वापर करतो। अंडरस्टूड? नाउ एट नंबर,